नमस्ते, मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून. आपल्या व्हिडिओंमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ह्युमिक ऍसिड म्हणजे काय आणि त्याचा आपल्या रोपांना काय उपयोग होतो किंवा कोणतं खत दिल्यानंतर आपल्या रोपांना ह्युमिक ऍसिड मिळतं. तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी केलेला आहे. जंगलामध्ये झाडं वाढलेली असतात, मोठमोठी झाडं असतात किंवा जी काही छोटी जंगली झाडं वाढतात त्यांना खत कोण देतं? कारण आपल्या घरी लावलेली झाडं किंवा कुंड्यांमध्ये लावलेली झाडं यांना आपण वरचेवर खत देत असतो, पण या जंगलातल्या झाडांना खत कोण देतं? तर यांना स्पेसिफिक खत देण्याची आवश्यकता नसते. तर या झाडांचा जो काही पाला पडतो त्यांचा सीझन संपल्यानंतर किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मोस्टली पानगळ होत असते, पानं पडत असतात, पिवळी होऊन पडत असतात, कधी कधी हिरवी पानं सुद्धा पडतात आणि ही पानं डिकम्पोस्ट होत राहतात, जमिनीवर त्यांचा थर पसरलेला असतो. तुमच्याकडे जर मोठी बाग असेल आणि मोठी झाडं असतील तर तुम्हाला हे नक्की माहिती असेल की जेव्हा झाडाची पानं पडतात आणि काही दिवस आपण जर तिकडे लक्ष दिलं नाही तर त्यांच्या खाली एक काळा थर तयार झालेला असतो आणि या काळ्या थरालाच ह्युमस असं म्हणतात. जेव्हा आपण झाडाच्या पानांचं खत तयार करायला ठेवतो तेव्हा सुद्धा खतामध्ये हा काळा पदार्थ आपल्याला दिसत असतो. जेव्हा डिकम्पोस्ट होतात पानं आणि आपलं खत तयार होतं तेव्हा त्याचा रंग बदललेला असतो. तर त्याचं हे कारण आहे की पानं डिकम्पोस्ट झाल्यानंतर त्यापासून काळ्या रंगाचा ह्युमस नावाचा पदार्थ तयार होतो आणि या ह्युमस नावाच्या पदार्थामध्ये फोल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड असे दोन प्रकारचे पदार्थ तयार झालेले असतात. आता फोल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड हे जरी इंग्रजी किंवा केमिकल सारखं नाव असलं तरी सुद्धा हे केमिकल नाही आहे, तर पूर्णतः ऑर्गॅनिक असा हा पदार्थ आहे. कारण हा झाडांच्या पानांपासूनच तयार झालेला असतो किंवा वनस्पतीची जी अंग असतात ती डिकम्पोज झाल्यानंतर हे तयार झालेलं असतं, त्यामुळं हा पूर्णतः ऑर्गॅनिक पदार्थ आहे. आता फोल्विक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड आपल्या रोपांसाठी का बरं आवश्यक आहेत? तर फोल्विक ऍसिड हे खूप हलकं असतं आणि मातीमध्ये जे काही ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन असे जे पदार्थ असतात यांना आपल्या रोपाच्या मुळांना शोषण्यासाठी मदत करण्याचं काम फोल्विक ऍसिड करत असतं. मातीमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात त्यांची संख्या वाढवण्याचं काम सुद्धा फोल्विक ऍसिड करत असतं. तर ह्युमिक ऍसिड काय काम करत असतं? तर ह्युमिक ऍसिड हे आपल्या मातीमध्ये जे काही मायक्रोन्युट्रंट असतात जे आपल्या रोपाला आवश्यक असतात, तुम्हाला माहितीये 16 पोषक तत्व आपल्या रोपाला आवश्यक असतात, त्यातील मायक्रोन्युट्रंट मातीमध्ये मिसळलेला असतो, त्या मायक्रोन्युट्रंटला शोषण्यासाठी मुळांना मदत करण्याचं काम ह्युमिक ऍसिड करत असतं. ह्युमिक ऍसिड आणि फोल्विक ऍसिड हे दोनही खताचे प्रकार नाही आहेत, पण आपण दिलेली खतं आपल्या रोपाला शोषण्यायोग्य बनवण्याचं काम किंवा शोषण्यासाठी मदत करण्याचं काम हे दोन घटक करत असतात. ह्युमिक ऍसिड हे मातीचा पीएच सुधारण्याचं महत्त्वाचं काम करतं. आता पीएच म्हणजे काय? तर आपल्या सगळ्या फुलझाडांना किंवा मोस्टली झाडांना ऍसिडिक माती आवश्यक असते. ती जर अल्कलाईन झाली तर तिला ऍसिडिक बनवण्याचं काम हे आपलं ह्युमिक ऍसिड करत असतं. हे ऍसिड वाढवत वगैरे नाही, पण जर ऍसिड जास्त झालं किंवा माती अल्कलाईन झाली तर त्यांचा बॅलन्स साधण्याचं काम हे ह्युमिक ऍसिड करत असतं, ज्यामुळं आपल्या मातीचा पोत सुधारतो आणि आपल्या मातीमध्ये असणारी खतं आपल्या रोपाच्या मुळांना शोषण सहज सुलभ होऊन जातं आणि आपल्या रोपाची खोडं म्हणा, मुळं म्हणा, फांद्या म्हणा ह्या सक्षम बनल्या जातात. आता हे जे ह्युमिक ऍसिड आहे हे तुम्ही आपल्या रोपावरती स्प्रे सुद्धा करू शकता आणि मातीतून सुद्धा देऊ शकता. तर हे द्यायचं कसं किंवा हे कुठं भेटतं? तर एक मार्केटमध्ये ह्युमिक ऍसिड नावाची पावडर मिळते जी काळ्या रंगामध्ये अवेलेबल असते आणि याचा वापर तुम्ही महिन्यात एकदा आपल्या रोपांना करू शकता. जर तुमची रोपं कुंडीमध्ये लावली असतील तर 8 ते 10 इंचाच्या कुंडीसाठी तुम्हाला फक्त 1/2 चमचा ह्युमिक ऍसिड आपल्या मातीमध्ये मिक्स करायचा आहे. जर तुमची रोपं 10 ते 12 इंच कुंडीमध्ये लावली असतील तर तुम्ही 1 चमचा ह्युमिक ऍसिड आपल्या रोपाच्या कुंडीमध्ये मिक्स करू शकता आणि हे सगळं महिन्यात एकदा करायचं. जर तुम्हाला ह्युमिक ऍसिड नावाची पावडर वापरायची नसेल तर असा कुठला पदार्थ द्यायचा ज्यामुळं ह्युमिक ऍसिड मिळतं? तर आपण जे सीवीड वापरतो त्यामध्ये ह्युमिक ऍसिड असतं, किंवा किचन वेस्ट कंपोस्ट वापरतो त्यामध्ये ह्युमिक ऍसिड असतं. शिवाय सगळ्यात जास्त ह्युमिक ऍसिडचा सोर्स हा
आपल्या भाताच्या पाण्यामध्ये असतो, एकतर तांदळाचं पाणी किंवा मग भात भिजत घातलेलं पाणी. आता तांदूळ डाळ तांदूळ धुतलेलं पाणी आपण आपल्या रोपांना घालत असतो, त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. तर त्याचं हेच कारण असतं की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिक ऍसिड असतं. या व्यतिरिक्त जर तुम्ही भाताची पेज जी काढतात ना, भात शिजल्यानंतर वरती पेज निघते, ती 3 दिवस भिजत घातली पाण्यामध्ये किंवा ती तशीच 3 दिवस ठेवली, तर त्याचा एक आंबूस असा वास येतो आणि ते म्हणजे ह्युमिक ऍसिड असतं. तर समजा वाटीभर पेस्ट तुम्ही 3 दिवस तशीच हवाबंद बाटलीमध्ये ठेवली, तर त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 7 पट साधं पाणी मिक्स करून तुमच्या रोपामध्ये तुम्ही वापरू शकता. जर कुंडी 8 ते 10 इंचाची असेल तर अगदी 200 ते 250 ml पर्यंत तुम्ही घालायचं. ही कुठलीही खतं देताना कधीही वाहून जातील इथपर्यंत द्यायची नसतात, त्यामुळं कुंडीच्या आकारानुसार आणि रोपाच्या वयानुसार तुम्ही ठरवायचं की माझ्या या कुंडीला एवढंच हे तांदळाचं पाणी घातलं तर माझ्या कुंडीमध्ये सफिशियंट आहे, ते वाहून जाणार नाही आणि पूर्ण माझ्या कुंडीभर ते पसरेल, असा एक अंदाज लावायचा आणि तसं तुम्ही पाणी घालायचं. जर पेज नसेल तर भात तुम्ही असा भिजत घालू शकता. भात भिजत घातल्यानंतर त्याचा स्प्रे सुद्धा करतात हे तुम्हाला माहिती आहे. मिलीबग साठी अत्यंत महत्वाचं हे कीटकनाशक आहे. भात तुम्ही जर 3 दिवस भिजत घातलं तर त्याचा आंबूस वास येतो आणि त्याच्यामध्ये 10 पट पाणी मिसळून तुम्ही जर मिलीबग झालेल्या रोपावरती मारलं ते पाणी, तर त्यामुळं मिलीबग खूप पटकन आटोक्यामध्ये येतात आणि मिलीबगच्या वरचा तो जो थर असतो ना तो निघण्यासाठी मदत होते, कारण थोडंसं अल्कोहोलिक तयार होतं ते द्रावण जे तयार होणार आहे ते, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये अल्कोहोल तयार होतं आणि हे ह्युमिक ऍसिड तयार होतं, ज्यामुळं मिलीबग असतो ना त्याच्या ते वरची जी तेलकट त्वचा असते ती निघण्यासाठी मदत होते आणि मिलीबग आपला आटोक्यामध्ये येतो. त्याचबरोबर मातीमध्ये जर दिलं तर ह्युमिक ऍसिडचे उपयोग आहेत ते आपल्या रोपाला मिळतात, त्यामुळं भाताचं पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकता. शिवाय सोयाबीन भिजवलेलं पाणी तुम्ही वापरू शकता. या व्यतिरिक्त कडधान्य भिजवलेलं पाणी तुम्ही वापरू शकता. हे तुम्ही तसंच्या तसं दुप्पट साध्या पाण्यामध्ये मिसळून दिलं तरी चालेल, किंवा 3 दिवस हवाबंद बाटलीमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही साध्या 5 पट 7 पट पाण्यामध्ये मिसळून आपल्या रोपांना दिलं तरी सुद्धा चालतं. शेणाच्या गौरीचं जे लिक्विड खत तयार करतो आपण, त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिक ऍसिड असतं. या व्यतिरिक्त जीवामृतमध्ये किंवा आपण जे काही कंपोस्ट टी तयार करतो, या कंपोस्ट टीचं जे द्रावण असतं त्यामध्ये सुद्धा ह्युमिक ऍसिड मोठ्या प्रमाणामध्ये असतो. याचा अर्थ काय की ह्युमिक ऍसिडची पावडरच अगदी घेतली पाहिजे असं नाही. ही जी काही लिक्विड खतं आपण देत असतो, या लिक्विड खतामधून सुद्धा आवश्यक तेवढं ह्युमिक ऍसिड आपल्या रोपांना मिळत असतं. आणि पावसाळ्यामध्ये आपण शक्यतो लिक्विड खतं देत नाही, त्यामुळं पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला वापरायचीच असेल तर तुम्ही ह्युमिक ऍसिडची पावडर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देईल. तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर ऑनलाईन तुम्ही ह्युमिक ऍसिडची खरेदी करू शकता, किंवा तुमच्या आसपास जर खताची दुकानं असतील तिथे गेल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड मागितलं तर त्यांच्याकडे अवेलेबल असणाऱ्या कंपनीचं ह्युमिक ऍसिड तुम्हाला मिळेल. असं अजिबात आवश्यकता नाही की मी जे दाखवल प्रॉडक्ट त्याच रंगाचं पॅकिंग वगैरे तुम्हाला मिळेल, असं काही नाही. प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं पॅकिंग असतं, त्यामुळे तुमच्या जवळच्या खताच्या दुकानांमध्ये घेतलं तर मे बी वेगळं पॅकेट मिळेल आणि मी ऑनलाईन डिस्क्रिप्शनमध्ये देते त्याचं मे बी वेगळं पॅकेट असेल. याशिवाय तुम्हाला जर सीवीड फर्टिलायझर विकत घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, तुम्ही ऑनलाईन तिथून खरेदी करू शकता. जी काही 16 पोषक तत्व आपण आपल्या रोपांना देतो, त्याचबरोबर हे ह्युमिक ऍसिड झालं, अमिनो ऍसिड झालं, फोल्विक ऍसिड झालं यांच्यासारखे घटक सुद्धा हे पदार्थ देताना तयार केलेल्या खतामधून आपल्या रोपांना मिळत असतात आणि हे त्यामुळं आपल्या रोपाची पीएच मेंटेन करणं, रोपाची माती भुसभुशीत करणं, कुंडीमधली म्हणा किंवा जमिनीच्या खोडाच्या आसपासची म्हणा, ही अशी कामं करत असतात. आणि त्याचमुळं आपण जो काही भात आणि दही यांचं मिश्रण आपल्या मोगऱ्याच्या रोपाला दिलं होतं, त्यामुळं ह्युमिक ऍसिड मुबलक प्रमाणामध्ये आपल्या कुंडीच्या मातीमध्ये तयार झालेलं आहे. आणि ज्या लोकांनी भात आणि दही यांचं मिश्रण आपल्या रोपाला दिलं आहे त्यांचे रिप्लाय सुद्धा मला आलेले आहेत. अगदी 4था बहार सुद्धा मोगऱ्याचा खूप छान आलेला आहे, भरघोस आलेला आहे. शिवाय त्यांच्या मोगऱ्याच्या फुलांची
संख्या जास्त आहे, आकार मोठा आहे, तर अशा प्रकारचे हे उपयोगी असे छोटे छोटे गोष्टी असतात। असं स्पेसिफिक काही करावं लागत नाही, आहे त्या गोष्टींमधूनच या गोष्टी आपल्या रोपांना मिळत असतात। आपण जे काही पानांचं खत तयार करतो, पानं जी पाण्यामध्ये भिजत घालून 8-10 दिवस त्यापासून मिळालेल्या द्रावणामध्ये दुप्पट तिप्पट साधं पाणी मिसळतो, त्या द्रावणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमिक ऍसिड असतं। तर अशा प्रकारची घरगुती खतं तुम्ही तयार करून आपली बाग फुलवू शकता। कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि माझी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्ते।